महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा सुरू असतानाच विदर्भातून काही जागांवर काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये आता रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. सविस्तर पाहूयात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये विदर्भात रस्सीखेच. विदर्भातील जागा वाटपाचा तिढा सुटेना. 12 जागांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही. भाजपची पहिली यादी आली तरी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटत नाहीये. प्रामुख्याने विदर्भातील जागांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. विदर्भातील जास्तीत जास्त जागा मिळाव्या अशी दोन्ही पक्षांची मागणी आहे. त्यात 12 जागांसाठी ठाकरे आग्रही आहे. यात रामटेक आणि दक्षिण नागपूर या दोन्ही जागांवरील दावा सोडण्यास कुणी माघार घेत नाहीये, त्यामुळे तिढा आणखीन वाढत चालला. संघर्ष हा काही नाही, प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे तिकीट मागण्याचा. मित्रपक्ष जरी असले तरी प्रत्येकाचा अधिकार आहे हे मानणाऱ्यापैकी मी आहे. परंतु त्या त्या विधानसभा मतदारसंघामधली त्या पक्षाची स्थिती ही सर्वजणांनी जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्या इलेक्टिव्ह मेरिटनुसार जर त्या जागा वाटप झाल्या तर निश्चितपणानं महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये या विदर्भातलाही मोठ्या प्रमाणामध्ये निकाल लागेल. ठाकरेंना अपेक्षित असलेल्या जागा रामटेक, कामठी, दक्षिण नागपूर, बरोरा, भंडारा, आरमोरी, बुलढाणा, सिंदखेड राजा, आर्णी, वर्धा, यवतमाळ, दिग्रस या जागांसाठी ठाकरे आग्रही आहे. 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती असताना शिवसेनेनं विदर्भात 12 जागा लढवल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर सध्या दोन्ही पक्ष आघाडीत एकत्र आहे. त्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला ते सामोरे जात आहे, त्यामुळे गुंतागुंत आणखीनच वाढलेली आहे. काँग्रेस पक्षाशी सुद्धा आमच्या विदर्भात कुठे एखादी दुसरी जागा सोडली तर फार मोठे मतभेद आहेत असं मला वाटत नाही. आता एखाद्या जागेवर दोन पक्षाचे कार्यकर्ते दावा सांगतात ना, त्यातून मार्ग काढावा लागेल आणि आज संध्याकाळपर्यंत हा मार्ग निघेल. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जागांवर अडून बसलाय तर तिकडे काँग्रेस आपले पारंपरिक मतदारसंघ सोडायला तयार नाहीये. विदर्भासाठी आता दिल्ली दरबारी तोडगा काढण्याचे सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होणार का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. ज्ञानेश्वर पवार सह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.